विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी विज्ञान विषयातील पाठ क्रमांक पाच पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म या पाठावर आधारित स्वाध्याय सोडवणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेलबटनलासुद्धा प्रेस करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे खालील परिच्छदाचे काळजीपूर्वक वाचन करा त्यात ज्या पदार्थांचा उल्लेख आलेला आहे कंसात त्यांच्यापुढे स्थायू द्रव व वायू यापैकी योग्य पर्याय लिहा तर हा परिच्छेद आहे याप्रमाणे तर या परिच्छेदामध्ये ज्या ज्या ठिकाणी कंस आलेला आहे त्या कंसाच्या पूर्वी जो पदार्थ आहे त्या पदार्थाची अवस्था आपल्याला त्या कंसामध्ये लिहायची आहे तर आता आपण परिच्छेदाचे वाचन करूया सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी पार्कमध्ये रिया आणि गार्गी चेंडू कंसाच्या आधी चेंडू आलेला आहे तर चेंडूची अवस्था आहे स्थायू बरोबर खेळत आहेत गार्गीला तहान लागली म्हणून त्याने तिच्यासाठी नारळ पाणी नारळ पाणीची अवस्था आहे द्रव आणले तेवढ्यात वारा वारा याची अवस्था आहे वायू वाहू लागला आणि पाऊस पाऊस म्हणजे पाणी आणि पाण्याची अवस्था असते द्रव देखील पडू लागला त्या पटकन घरात तर घराची अवस्था आहे स्थायू आल्या आपले कपडे कपडे तर कपडे याची अवस्था आहे स्थायू बदलले आणि आईने त्यांना एक एक कप कप तर कपाची अवस्था आहे स्थायू गरम दूध दूध तर दुधाची जी अवस्था आहे ती आहे द्रव प्यायला दिले पुढला प्रश्न आहे चर्चा करा रिया तिच्याजवळ असलेल्या पाण्याच्या बाटलीतून थोडे पाणी दुसऱ्या बाटलीमध्ये ओतते त्यामुळे पाण्याच्या आकारात काही बदल होईल का आणि या प्रश्नाचं उत्तर आहे द्रवपदार्थाला ज्या भांड्यात ओतले जाते तो त्याचा आकार ग्रहण करतो पाणी हा द्रवपदार्थ आहे त्यामुळे दुसऱ्या बाटलीमध्ये ओटल्यावर तो दुसऱ्या बाटलीचा आकार घेणार म्हणजे पाण्याच्या आकारात बदल होणार पुढला प्रश्न आहे हलिमा एक लहान वाळूचा खडा जमिनीवरून उचलून पाण्याने भरलेल्या डिशमध्ये टाकते तर त्या खड्याचा आकार बदलेल का आणि या प्रश्नाचं उत्तर आहे स्थायू पदार्थाला विशिष्ट आकार असतो व त्याला कुठेही ठेवले तरी त्याच्या आकारात बदल होत नाही खडा हा स्थायी पदार्थ आहे त्यामुळे ते त्याला पाण्याने भरलेल्या डिशमध्ये जरी टाकले तरी त्याचा आकार बदलणार नाही कुठला प्रश्न आहे पुढील पदार्थाचे गुणधर्म नमूद करा आणि हे पदार्थ आहेत पाणी काच खडू लोखंडी गोळा साखर मीठ पीठ कोळसा माती पेन शाई आणि साबण तर यातला पहिला जो पदार्थ आहे पाणी त्याचे गुणधर्म आहे पाणी हे द्रवरूप आहे प्रवाहिता व पारदर्शकता हे त्याचे महत्वाचे गुणधर्म आहे प्रवाहिता म्हणजे काय जर एखाद्या उतारावर आपण पाण्याला सोडलं तर ते वाहू लागतं उताराच्या दिशेने तर त्याला म्हणतो आपण प्रवाहित आणि पारदर्शकता म्हणजे एखाद्या पदार्थामधून जर पडलीकडलं दिसत असेल तर त्याला म्हणतो आपण पारदर्शक तर स्वच्छ पाणी हे पारदर्शक असते त्यानंतर पुढला पदार्थ आहे काच तर काचाचे जे गुणधर्म आहे ते आहे स्थायुरूप पारदर्शकता व ठिसूळपणा ठिसूळपणा म्हणजे काय एखाद्या वस्तूला जर आपण उंचावरून खाली सोडलं आणि त्याचे तुकडे तुकडे होत असेल तर ती वस्तू ठिसूळ असते असं आपण त्याला म्हणतो तर ठिसूळपणा हा काचाचा गुणधर्म आहे पुढे आहे खडू खडूसुद्धा रूप आहे आणि तो ठिसूळपणा हा त्याचा महत्त्वाचा गुणधर्म आहे पुढला आहे लोखंडी गोळा हा रूप आहे कठीणपणा तन्यता उष्णता वाहकता हे त्याचे महत्त्वाचे गुणधर्म आहे उष्णता वाहकता म्हणजे काय एखाद्या पदार्थाला किंवा लोखंडी गोळाला आपण एखाद्या बाजूला उष्णता दिली तर तो संपूर्ण गोळा तापतो त्याला म्हणतो आपण उष्णता वाहकता तन्यता म्हणजे एखाद्या पदार्थाला किंवा दोखंडी गोळ्याला आपण खूप गरम केलं त्याला वितळवलं आणि त्यापासून जर असे लांब धागे निघत असेल न तुटता तर त्याला आपण तन्यता म्हणतो पुढला पदार्थ आहे साखर तर साखरचे गुणधर्म आहे स्थायुरूप आणि विद्राव्यता विद्राव्यता म्हणजे काय तर विरघडणे साखर हे पाण्यामध्ये विरघडते त्यानंतर पुढला पदार्थ आहे मीठ रूप व विद्राव्यता हे त्याचे गुणधर्म आहे पुढला पदार्थ आहे पीठ तर पीठ हे रूप असते त्याला विशिष्ट रंग असते व विद्रावेत हे त्याचे गुणधर्म आहे पुढला पदार्थ आहे कोळसा तर रूप व ठेसूलपणा हे कोळशाचे गुणधर्म आहे माती स्थायी रूप विशिष्ट रंग व स्फटिक स्वरूप हे मातीचे वैशिष्ट्य वह आहे किंवा गुणधर्म आहे त्यानंतर पुढला पदार्थ आहे पेन आणि पेनाचं जे गुणधर्म आहे ते आहे स्थायीरूप पेन हा स्थायी अवस्थेमध्ये असते त्यानंतर पुढला पदार्थ आहे शाई द्रवरूप व प्रवाहित आहे शाईचे गुणधर्म आहे साबण स्थायुरूप व विद्राव्यता हे साबणचे गुणधर्म आहे पुढला प्रश्न आहे संप्लवन म्हणजे काय ते सांगून दैनंदिन जीवनातील संप्लवनशील पदार्थांची नावे लिहा तर संप्लवन म्हणजे काय ते यादी पाहूया उष्णता दिली असता स्थायीरूप पदार्थाचे द्रवात रूपांतर न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे म्हणजे संप्लवन होय आणि आयोडीन गोळ्या कापूर हे संप्लवनशील पदार्थ आहे पुढला प्रश्न आहे कशापासून बनवतात ते सहकारण लिहा तर यामधला पहिला आहे ऊस तोडण्याचा कोयता तर ऊस तोडण्याचा कोयता हा लोखंडापासून बनवतात कारण लोखंड हा धातू वर्धनीय असल्याने त्याला धारदार बनवता येते पुढला आहे घरावर लागणारे पत्रे तर घरावर लागणारे पत्रे हे लोखंडापासून बनवतात कारण लोखंड हा धातू कठीण व वर्धनीय असल्याने त्यापासून मजबूत व पसरट पत्रे बनवता येते पुढला आहे स्क्रू तर स्क्रूड्रायव्हरचा मागील दांडा लाकूड किंवा प्लास्टिकचा असतो तर समोरचा नळीसारखा भाग टनक अशा स्टीलपासून बनतो त्यामुळे तो वाकत नाही व वा त्याचे टोक अतिशय बारीक ठेवतात त्यामुळे तो दुसऱ्या वस्तूमध्ये छिद्र करण्यास मदत करतो पुढला आहे पकड तर पकड लोखंड स्टील किंवा पितळ यापासून बनवतात कारण हे धातू कठीण असतात व त्याचा उत्कलनांक उच्च असतो पुढला आहे विजेच्या तारा तर विजेच्या तारा प्रामुख्याने तांबे या धातूपासून बनवल्या जातात कारण तांबे हे विद्युत सुवाहक आहे तसेच तांब्यापासून सहज तारा काढल्या जातात पुढला आहे दागिने तर दागिने तयार करण्यास चांदी व सोने या धातूंचा प्रामुख्याने उपयोग होतो हे धातू तन्यतावर्धक व चकाकणारे असल्याने त्यापासून सुरेख दागिने बनवता येते पुढला आहे पातेले पातेले तयार करण्यास स्टील ॲल्युमिनियम या धातूचा उपयोग होतो कारण हे धातू वर्धनीय असल्याने त्यांना ठोकून हवा तो आकार देता येतो शिवाय ते उष्णतेचे सुवाहक आहे पुढला प्रश्न आहे असे केले तर काय होईल आणि यामधलं पहिलं आहे खिडे प्लास्टिकचे बनवले तर काय होईल तर खिडे प्लास्टिकचे बनवले तर खिडे ठोकताना ते तुटून जातील कारण प्लास्टिक हे लोखंडासारखे टनक व मजबूत नसते यामध्ये दुसरं आहे घंटा लाकडाची बनवली तर तर घंटा लाकडाची बनवली तर ती वाजणार नाही कारण लाकडांमध्ये धातूसारखी नादमयता नसते पुढला आहे पकडला रबर बसवले नाही तर काय होईल तर पकडला रबर बसवले नाही तर धातूंमध्ये उष्णता वाहकता असल्याने पकड पूर्णपणे गरम होईल व आपल्या हाताला चटका लागेल यामध्ये पुढला आहे चाकू लाकडाचा तयार केला तर काय होईल तर कोणतीही वस्तू कापल्या जाणार नाही कारण लाकूड वर्धनीय नसल्याने त्याचे पाते धारदार बनवता येणार नाही पुढला आहे कुऱ्हाड रबराची बनवली तर काय होईल कुऱ्हाड रबराची बनवली तर ती कुठलीही वस्तू तोडण्याच्या कामात येणार नाही कारण रबराचे धारदार पात्यात रूपांतर करता येत नाही पुढला प्रश्न आहे मी कोण यामध्ये पहिला आहे तुमचा ताप मोजतो तापमापित असतो तर तो आहे पारा दुसरा आहे माझ्याशिवाय गरम नाही थंड नाही आणि ती आहे उष्णता तिसरं आहे नाही मला आकार आणि ते आहे वायू वायूला कुठलाही आकार नसतो त्यानंतर चौथा आहे पाण्यात विरघडतो रॉकेलमध्ये विरघडत नाही आणि तो पदार्थ आहे मीठ पुढला प्रश्न पाहूया असे का झाले यामधलं पहिलं आहे हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट झाले आणि याचं कारण आहे खोबऱ्याचे तेल हे कमी तापमानाला गोठते हा त्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे हिवाळ्यात तापमान कमी असते म्हणून ते हिवाळ्यात घट्ट झाले पुढला प्रश्न आहे प्लेटमध्ये उघड्यावर ठेवलेले रॉकेल नाहीसे झाले कारण रॉकेल हा द्रवरूपातून आपोआपच वायुरूपात रूपांतरित होतो म्हणून प्लेटमध्ये उघड्यावर ठेवलेले रॉकेल वायुरूपात रूपांतरित झाल्याने नाहीसे झाले यामध्ये पुढला आहे एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यात आला कारण अगरबत्ती पेटवल्यानंतर त्याचा धूर हवेत वायुरूपात मिसळला व तो सर्वत्र पसरला म्हणून अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यात आला पुढला प्रश्न पाहूया तर या प्रश्नामध्ये आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये काचेचं भांडं आहे त्या भांड्यामध्ये पाणी आहे आणि त्या पाण्यावर जे सफरचंद आहेत ते डुबलेलं आहे पाण्यामध्ये आणि जो फुग आहे तो पाण्यावर तरंगत आहे तर असं का कारण सफरचंदाची घनता पाण्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे ते पाण्यात बुडते व फुग्याची घनता पाण्यापेक्षा कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी या विषयातील पाठ क्रमांक पाच पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म या पाठार आधारित स्वाध्याय सोडलेला आहे तर आता आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन स्वाध्यायासह एका नवीन व्हिडिओमध्ये